येत्ता दहावी विषयविज्ञान भाग दोन एस एस सी परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न उत्तरे प्रकरण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग एक कार्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते यालाच पेशी स्तरावरील श्वसन म्हणतात सजीवामध्ये पेशीस्तरावर होणारे श्वसन दोन प्रकारचे असते ते दोन प्रकार म्हणजे ऑक्सिश्वसन आणि ऑक्सिजन भाग घेतो आणि विनॉक्सी श्वसन ऑक्सिजन भाग घेत नाही ऑक्सिश्वसनामध्ये तीन टप्प्यामध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण होते ग्लुकोजचे विघटन पेशी द्रव्यात घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटून होऊन पायरोईक आम्ल तयार होते ए टी पी एन ए डी एच आणि पाणी यांचे प्रत्येकी दोन रेणू तयार होतात या प्रक्रियेत तयार झालेल्या पायरोईक आम्लाचे रेणू ॲसिटिलको एनझायम ए या रेणूमध्ये रूपांतरित केले जातात या प्रक्रियेवेळी कार्बन डायऑक्साईडचे दोन रेणू आणि एन ए एचचे दोन रेणू तयार होतात ट्रायकार्बोझिक आम्ल किंवा क्रिपचक्र ॲसेटिल्कोइन जॅम एचे रेणू तंतुकनिकेमध्ये जातात तेथे ते त्यावर ट्रायकार्बोझिलिक आम्लचक्र ही चक्रीय अभिक्रिया राबवली जाते या अभिक्रियेद्वारे ॲसिटील कोएनझम एच्या रेणूतील ॲसिटीलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते आणि त्याद्वारे कार्बन डायऑक्साइड एच टू ओ एन ए डी एच एफ ए डी एच आणि ए टी पीचे रेणू मिळतात तिसरा प्रकार आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया ई टी सी रिॲक्शन इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियासुद्धा तंतुकनिकेमध्ये राबवली जाते वरील सर्व प्रक्रियेच्या वेळी तयार झालेल्या एन ए डी एचच्या प्रत्येक रेणूपासून तीन आणि पी ए डी एचच्या प्रत्येक रेणूपासून दोन ए टी पीचे रीणू मिळतात या प्रक्रियेमध्ये ए टी पीच्या रिणूव्यतिरिक्त पाण्याचेही रेणू तयार होतात अशा पद्धतीनं ऑक्सिशोषणामध्ये ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण विघटन होते आणि ऊर्जेबरोबरच कार्बन डायऑक्साइड व पाणी चे रेणू तयार होतात ऑक्सिश्वसन ऑक्सिजनच्या सांध्यात पेशी ऊर्जा निर्माण करण्याच्या प्रक्रियेला ऑक्सिश्वसन म्हणतात यामध्ये ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण विघटन होते आणि ऊर्जेबरोबरच कार्बन डायऑक्साइड आणि हायड चे रेणू तयार होतात पेशी विभाजन पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवाच्या अनेक गुणधर्मापैकी एक अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे या गुणधर्मामुळेच एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होऊ शकतो सजीवाच्या शरीराची वाढ होऊ शकते शरीराची झालेली झीज भरून काढता येऊ शकते फरक सूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्रे पेशी विभाजन सूत्री पेशी विभाजन गुणसूत्राची संख्या बदलत नाही द्विगुणित पेशी द्विगुणितच राहतात अर्ध गुणसूत्रे विभाजनात गुणसं गुणसूत्रांची संख्या अर्धे होते आणि द्विगुणित पेशी एक गुणित होतात एक एकाजनक पेशीपासून दोन जन्य पेशी निर्माण होतात एकाजनक पेशीपासून चार जन्य पेशी निर्माण होतात सूत्री पेशी विभाजन गुणसूत्राची पेशी विभाजनाच्या केंद्रक विभाजनाची पूर्वावस्था मध्यावस्था पाश्व्यावस्था आणि अंत्यावस्था अशा एकूण चार पायऱ्या असतात अर्धगुण पेशी विभाजनात भाग एक आणि भाग दोन अशा दोन प्रमुख पायऱ्या असतात प्रत्येक भागाची पुन्हा पूर्वावस्था मध्यावस्था पाश्चावस्था आणि अंत्यावस्था अशा एकूण चार पायऱ्या असतात पेशी विभाजनाची पूर्वावस्था जास्त काळाची नसते अर्धगुणसूत्री पेशी विभाजनाची पूर्वावस्था जास्त काळाची असते सूत्री विभाजनाच्या केंद्रक विभाजना सूत्री विभाजनाच्या सजातीय गुणसूत्रामध्ये जनुकीय विचरण होत नाही अर्धगुणसूत्रे पेशी विभाजनाच्या सजातीय गुणसूत्रामध्ये जनुकीय विचरण होते या प्रकारचे पेशी विभाजन वाढ आणि विकास यासाठी आवश्यक असते या प्रकारचे विभाजन युगमके तयार करण्यासाठी आवश्यक असते सूत्रविभाजन काय पेशी आणि मूल अशा दोन्हीत होते अर्ध गुणसूत्रविभाजन काय पेशीत होत नाही केवळ मूल पेशीतच होते ऑक्सी शोषण आणि विनॉक्सी शोषण ऑक्सी शोषणासाठी ऑक्सिजनची गरज असते विन ऑक्सी शोषणासाठी ऑक्सिजनची गरज नसते ऑक्सी श्वसन केंद्रक आणि पेशीद्रव्य अशा दोन्ही ठिकाणी होते विना ऑक्सी श्वसन केवळ पेशीद्रव्यातच होते ऑक्सिजनच्या प्रक्रियेच्या शेवटी कार्बन डायऑक्साईड आणि पाणी निर्माण होते विना ऑक्सिजनच्या प्रक्रियेचा शेवट कार्बन डायऑक्साईड आणि सी टू एच फाय ओ एचे निर्माण होते ऑक्सी श्वसनात खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते विनोक्षी श्वसनात कमी प्रमाणात ऊर्जा निर्माण होते श्वसनात ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण होते विनोक्षी श्वसनात ग्लुकोजचे अर्धवट ऑक्सिडीकरण होते ऑक्सी श्वसनात एटीपीचे अडतीस रेणू तयार होतात विनोक्षी श्वसनात ए टी पीचे दोन रेणू तयार होतात पेशी विभाजन हा पेशीचा आणि सजीवाच्या अनेक गुणधर्मापैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे सजीवातील जीवनातील विभाजन ही एक आवश्यक जीवन प्रक्रिया आहे सजीवाची वाढ ही पेशी विभाजनामुळेच होते पेशी विभाजनामुळे शरीराची झालेली झीज भरून काढता येते लागलेल्या जखमा भरून येतात पेशीची संख्या वाढू शकते अलैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवात नवे जीव निर्माण होतात लैंगिक प्रजनन करणाऱ्या बहुपेशीय सजीवात युग्मके तयार होतात या साऱ्या कार्यामुळेच विभाजन पेशी हा पेशीच्या आणि अने सजीवाच्या अनेक गुंधर्वा गुणधर्मापैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे तंतुमय पदार्थ एका महत्त्वाचे पोषक तत्व आहे आपण आपल्या आहारातील तंतुमय पदार्थ पचवू शकत नाही त्यामुळे न पचलेलं अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये तंतुमय पदार्थाची खूप मदत होते तसेच काही तंतुमय पदार्थाचे इतर पदार्थाशी पचनक्रियेमध्ये मदत होते म्हणून पालेभाज्या फळे धान्य यापासून मिळणाऱ्या तंतुमय पदार्थांना महत्त्वाचे पोषक तत्व मानले जाते धन्यवाद